नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुमचे खूप खूप मनपूर्वक स्वागत तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये आर के प्राईम किचनमध्ये शंभर टक्के खुसखुशीत आणि कुरकुरीत कमी तेलकट तेलात न विरघळणारी न तुटणारी चकली होण्यासाठी परफेक्ट अशी भाजणी कशी बनवायची त्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पाहू शकता छान अशा चा, काटेरी चकल्या तयार झालेल्या आहेत आणि कमी तेलामध्ये या चकल्या छान तळल्या जातात आतून पोकळ होतात आणि संपेपर्यंत या नरम पडत नाहीत परफेक्ट पाहूया यासाठी लागणारे भाजणीचे साहित्य साहित्य देखील अगदी मोजकेच आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने ही भाजणी आपण बनवणार आहोत छोट्या छोट्या टिप्स देणार आहे जेणेकरून भाजणी परफेक्ट तयार होईल चला तर रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ घेताना पहिली महत्त्वाची टिप आपल्याला लक्षात ठेवायची आहे ज्या तांदळाचा भात चिकट होतो असा तांदूळ आपल्याला घ्यायचा नाही जसं की इंद्रायणी रेशनचे तांदूळ घेऊ शकता तुम्ही बासमती जुना तांदूळ घ्या कोलम घ्या कोणताही जुना तांदूळ वापरा एक वाटी आपण पोहे घेतलेले आहेत शंभर ग्रॅम पोहे आहेत चार चमचे जिरे आहेत अर्धी वाटी धने आहेत साधारणतः पन्नास ग्रॅम धने आहेत अडीचशे ग्रॅम हरभरा डाळ आहे अडीचशे ग्रॅम मूग डाळ आहे आणि शंभर ग्रॅम आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे आता एका भांड्यामध्ये हे तांदूळ काढून घ्यायचे आहेत आणि दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर तांदूळ सुकवण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर तांदूळ तुम्ही सुती कपड्याने पुसून घ्या आणि डायरेक्ट भासणी भाजायला घेऊ शकता किंवा घरचा जरी तांदूळ असेल तरी नाही धुतला तरी देखील चालणार आहे या ठिकाणी दोन वेळा तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि पाणी नितळण्यासाठी असा चाणीमध्ये आपल्याला काढून ठेवायचा आहे आता आपण उडदाची डाळ आणि मुगाची डाळ धुवून घेऊया दोन्ही मी एकत्र धुवणार आहे बऱ्याचदा आपण दुकानातून जेव्हा धान्य आणतो तर त्यांना खराब होऊ नये म्हणून औषध लावलेलं असतं यासाठी मी तांदूळ आणि डाळी धुवून घेत आहे घरच्या डाळी असतील तरी देखील धुतल्या नाहीत तरी चालतील सुती कपड्याने पुसून घ्या डाळी देखील चोळून दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून या पद्धतीने आपण चाणीमध्ये नितळ ठेवलेले आहेत आता आपण हरभऱ्याची डाळ धुवून घेऊया हे देखील आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे आणि चाणीमध्ये नितळ ठेवायची आहे ही धान्य आता आपल्याला सुकवून घ्यायची आहे घरामध्ये सुकवून घ्या सावलीमध्ये पाहू शकता या ठिकाणी मी एक कपडा अंतरलेला आहे आणि त्याच्यावरती तांदूळ पसरवून घेतलेले आहेत त्यानंतर आपण हरबारीची डाळ पसरवून घेऊया उन्हामध्ये न सुकवता सावलीमध्ये सुकवून घ्यायची आहेत ही, ही। महत्वाची टीप लक्षात ठेवा फॅनखाली देखील सुकवून घेऊ शकता साधारणतः ही धान्य सुकण्यासाठी आपल्याला दीड ते दोन तास लागतील साधारणतः दीड तासामध्ये आपली धान्य वाळून तयार झालेली आहेत आता ही भाजायची आहेत सुरुवातीला आपण तांदूळ भाजून घेऊया गॅसवरती कढई ठेवलेली होती कढईमध्ये आपण तांदूळ काढून घेतलेले आहेत तांदूळ भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम लो ठेवायची आहे सुरुवातीचा तांदळाचा रंग तुम्ही पाहू शकता आणि जसे तांदूळ भाजत येतील तसा त्याचा रंग चेंज होतो छान असा पांढरे शुभ्र तांदूळ दिसायला लागतात आणि हलके होतात ते पाहू शकता सुरुवातीचा तांदळाचा रंग आणि आत्ताचा तांदळाचा रंग याच्यामध्ये बराचसा फरक पडलेला आहे या ठिकाणी आपले तांदूळ भाजून झालेले आहेत काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपण मुगाची डाळ आणि उडदाची डाळ भाजून घेऊया डाळ भाजताना गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे लो फ्लेमवर छान अशी धान्य भाजून घेतल्यामुळे चकली छान हलकी फुलकी तयार होते आणि चकली कमी तेल पिते तर पाहू शकता जशी डाळ भाजली जाईल तसा डाळीचा छान असा सुगंध दर वळतो व डाळीवरती हलकेसे आपल्याला डाग दिसायला देखील चालू होतात याच्यावरून आपण ओळखू शकतो की डाळ छानपैकी भाजून झालेली आहे भाजणी तयार करताना कोणत्याही प्रकारची घाई गडबड करू नका शांतपणे चवकश ही भाजणी आपल्याला मंदाचेवर भाजायची आहे डाळी भाजून झालेली आहेत मुगाची डाळ आणि उडदाची डाळ काढून घेतलेली आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला हरभऱ्याची डाळ भाजायची आहे मुग डाळीच्या तुळनेत हरभारीची डाळ भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो सात ते आठ मिनटामध्ये हरभरीची डाळ भाजून होते ही देखील आपल्याला मंदाचेवर भाजायची आहे हरभऱ्याची डाळ देखील जशी भाजत येईल तसा त्याचा रंग थोडासा चेंज होतो हलकेसे त्याच्यावरती आपल्याला डाग दिसायला चालू होतात आणि डाळ भाजलेल्याचा छान असा सुगंध येतो तर या ठिकाणी डाळ आपली भाजून झालेली आहे काढून घेऊया पोहे भाजून घेऊया पोहे दोन ते तीन मिनटांमध्ये भाजून होतात लो फ्लेमवरच भाजायचे आहेत काढून घेऊया छान असे भाजून झालेले आहेत हाताने चेक करायचं आहे कुरकुरीत झालेत का आणि लगेचच काढून घ्यायचे आहेत आता धणे भाजून घेऊया धणे आपल्याला मंदाचेवर दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचे आहेत पाहू शकता धणे देखील छान असे भाजले गेले की छान सुगंध दरवळतो छान कुरकुरीत झालेत पहा काढून घेतलेले आहेत आता त्याच कढईमध्ये आपल्याला जिरे भाजायचे आहेत जिरे देखील दोन मिनिटच भाजून घ्यायचे आहेत मंदाचेवर थोडेच आहेत त्यामुळे भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही या पद्धतीने आपण धणे आणि जिरे घातल्यामुळे आपल्याला वरून कोणताही प्रकारचा मसाला चकली बनवताना घालावा लागत नाही सर्व भाजणी आपल्याला पसरत ताटामध्ये या पद्धतीने ठेवायचे आहे आणि थंड करून घ्यायचे आहे थंड झाल्यानंतर सर्व भाजणी व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि गिरणीमध्ये दळायला द्या दळताना देखील आपल्याला एक महत्वाची टीप लक्षात ठेवायची आहे भाजणी दळताना आपल्याला भाजणीच्या पिठावरतीच दळायची आहे किंवा हरभऱ्या डाळीवरती दळून आणू शकता चला तर पटकन तुम्ही देखील ही भाजणी भाजायला घ्या तोपर्यंत मी ही भाजणी गिरणीमध्ये दळण्यासाठी देते ही भाजणी तीन ते चार महिने टिकते त्यामुळे तुम्ही आत्ता बनवून ठेवली तरी देखील चालणार आहे आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच व्हिडिओ छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीचं तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा असेच छान छान पदार्थ खात राहा धन्यवाद